सर, आज महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात लाखोंच्या संख्येने खटले प्रलंबित आहेत. खूप अनेक वर्ष त्यांचा निकालच लागत नाही. ह्या समस्येवर मात करण्यासाठी काय करता येईल, तुमची काय सूचना आहे? खरं सांगू, मुंबईपासून सुरू करायला पाहिजे, म्हणजे तालुका प्लेसपासून न करता मुंबईपासून करायला पाहिजे. मुंबईची जी बिल्डिंग आहे ना आमची हायकोर्टची, या हायकोर्टच्या बिल्डिंगच्या मध्ये ती ही बिल्डिंग फक्त 4 कोर्टांसाठी 1862 साली बनवण्यात आली. म्हणजे त्याचं फाउंडेशन घे झालं हे त्यावेळेला त्याला 4 कोर्टांसाठी करण्यात आली होती. आज त्या बिल्डिंगमध्ये 25 कोर्ट्स आहेत. 23-24 टू बी फ्रँक विथ यू, टू बी प्रिसाइज. आज जिथं जागा मिळेल तिथं कोर्टांना ॲकॉमोडेट केले, खटले वाढले. जे ज्यावेळेला 19व्या शतकाच्या अंताला ज्यावेळेला ही कोर्ट बांधण्यात आलं त्यावेळेला असलेले खटले, खटल्यांची संख्या आणि आजची खटल्यांची संख्या प्रचंड तफ होतं. म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. आणि खरं तर त्याला त्याचा स्कोप हा अनंत आहे. म्हणजे आता ह्यापुढं किती होणार आहेत माहिती नाही. आम्हाला एक BKC मध्ये बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आम्हाला मोठी जागा देण्यात आली होती. त्यामध्ये त्या जागेमध्ये हायकोर्टचे नवीन बिल्डिंग, हायकोर्टच्या जजेसची, न्यायमूर्तींची च्या निवासाची बिल्डिंग, सेशन्स कोर्ट, मॅजिस्ट्रेट कोर्ट, त्यांच्या स्टाफचं, त्या स्टाफच्या बिल्डिंग, अशी मोठी जागा त्यांनी रिझर्व करून ठेवली होती महाराष्ट्र सरकारने. ही बिल्डिंग किती दिवस राहणार आहे अजूनही? अर्थात हेरिटेजच्या खाली ती अजून आपण 300 वर्ष पण ठेवून देऊ, पण ह्या 300 वर्षामध्ये ह्याचे जे उपयोग आहे होणार आहे त्या बिल्डिंगचा आणि त्याचं त्या बिल्डिंगमध्ये अकॉमोडेशन होणार आहे हे 300 वर्षानंतरसुद्धा पुरणार आहे का? आज ना उद्या आपल्याला विचार करायला पाहिजे. आज आमच्याकडे तो प्लॅनच नाही आहे की हायकोर्टचं जर का हलवायचं. कारण मागच्या वेळेला जे गव्हर्नमेंटने ही जागा ऑफर केली ती जागा हायकोर्टने नाही म्हणून सांगितलं. काय सांगितलं? त्यांच्या काही एक्सिजन्सीज असतील, त्यांच्या काहीतरी हे असतील. पण आता दक्षिण मुंबईमध्ये जागा नाही. जायचं असेल तर BKC साठी झालं पाहिजे. प्रॉब्ली तो सुद्धा प्लॉट आता राहिला की नाही कुणाला ठोक. आत्तापर्यंत तो त्या प्लॉटमध्ये आता दुसरं काहीतरी झालं आहे असं शक्यतो. तो विकला पण टाकून दिला असेल गव्हर्नमेंटने. पण आज परिणाम असा की त्याचा परिणाम एकच, नुकसान कोणाचं? नुकसान आमचं, नुकसान लिटिगंटचं, नुकसान सामान्य जनतेचं आणि नुकसान वकिलांचं आणि नुकसान व्यवस्थेचं. पण मग ग्रामीण भागात न्यायालय जास्त, न्यायमूर्तींच्या जास्त नियुक्त्या करणे हा उपाय होऊ शकतो? दॅट इज द ओनली वे. कारण जशा ज्या पद्धतीने खटला वाढतो त्याच्या पद्धतीने खटले वाढतात त्या पद्धतीने तुम्ही न्यायमूर्ती पण प्रोव्हाइड करायला पाहिजे. कसं होतं, जसं ते हा न्यायालयाचा भाग म्हणजे पूर्वी आपल्याकडे पंच कमिटी असायची, गावामध्ये पंच असायचे. हे 4 प्रतिष्ठित 5 प्रतिष्ठित लोक पंच त्या, कारण ते 5 असायचे. आणि हे 5 प्रतिष्ठित लोक न्यायदानाचे पण भाग बघायचे, रेकॉर्डचा पण भाग बघायचे. ब्रिटिशांना अवघड होतं हे सगळं. ह्याच्यावर सगळ्यांच्यावर कंट्रोल ठेवणं आणि त्यांच्याकडनं कामं करून घेऊन त्यांच्यावर वचक ठेवणं त्यांनी त्याच्यासाठी केलं. त्यांनी सेंट्रलायझेशन करायला सुरुवात केली. मामलेदारकडे अख्खा तालुका दिला. मग मामलेदार, आपल्याकडे एक मामलेदार कोर्ट्स ॲक्ट आहे, तो कोर्ट्स ॲक्ट केला. त्यामुळं तो त्याच्याबद्दल निर्णय द्यायला लागला. कलेक्टरकडे रेव्हेन्यू कलेक्शन, लॉ अँड ऑर्डर ॲज वेल ॲज तो त्या डिस्ट्रिक्टचा राजा झाला. पण हे सगळं त्यावेळेला ठीक होतं, ब्रिटिशांच्या वेळेला ठीक होतं. आता ब्रिटिश गेल्यानंतर ज्यावेळेला जनतापूरक आपण काही निर्णय घ्यायचे असतील किंवा हा विकासाचा भाग त्यांच्यापर्यंत पोचवायचा असेल तर आपण हे विकेंद्रीकरण हे निश्चित करायला पाहिजे. आता पंचायती राज वगैरेचे ते 73rd आणि 74th अमेंडमेंट्स आल्या. पंचायतीकडे बरेच अधिकार देण्यात आले. एकही अधिकार, म्हणजे ही गोष्ट झाली 94 साली 98 साली, एकही अधिकार आजपर्यंत त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही. प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन त्यांच्या थ्रू व्हायचं होत नाही. आपण जोपर्यंत हे न्यायव्यवस्था त्या गावापर्यंत पोचती करत नाही, त्या गावाच्या जवळच्या जवळ तिथं पोचती करत नाही, त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपल्या ॲटिट्यूड्स चेंज करायला पाहिजेत. म्हणजे तुम्ही विकेंद्रीकरण म्हणता, मग अगदी हायकोर्टाचं पण विकेंद्रीकरण करून कोल्हापूर किंवा अशा लांबच्या शहरात सर्किट? विकेंद्रीकरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन नाही. विकेंद्रीकरण म्हणजे आपल्याकडचा जो अधिकार आहे तो अधिकार आणखीन 4 लोकांना वाटून देणं. सांगली, कोल्हापूर, पुणे, सारादर, कोल्हापूर आणि पुणे
हा हायकोर्टचा भाग हा एक वेगळा विषय आहे. त्याच्याशी त्या विकेंद्रीकरणाचा आणि ध्रुवीकरणाचा काही प्रश्न नाही आहे. काय त्याला त्या आपण मी बोलू तर आणखीन त्यातनं वाद निर्माण होतील. कधीतरी मी सांगली कोल्हापूरला जातो जमेल तेव्हा मला असं वाटतं की त्यात न पडणं जास्ती चांगलं. धन्यवाद.